नमस्कार। तर आज मी तुम्हाला आषाढी एकादशी स्पेशल अर्ध उकडलेलं रताळं आणि एक वाटी साबुदाण्यापासून मस्त खमंग टेस्टी असे हे थालीपीठ कशा पद्धतीने बनवायचे हे सांगणार आहे। एकदम झटपट आणि टेस्टी अशी ही आजची रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी उपवासाचे धपाटे किंवा थालीपीठ बनवण्यासाठी एक वाटी साबुदाणा रात्रभर व्यवस्थित भिजवून घेतला होता आणि इथे तुम्ही बघू शकताय साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी एक वाटी इथं छान असं उकडून घेतलेलं रताळं आहे। रताळं उकडण्यासाठी कुकरला आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून रताळं व्यवस्थित उकडलं जातं। तर हे जे रताळं आहे ते रताळं 1 चमचा मिरची मी इथे मिक्सरमध्ये ओबडधोबड अशी वाटून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून हे आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। हे जे रताळं आहे ते आपल्याला हाताने व्यवस्थित असं कुचकुरून घ्यायचं आहे, जेणेकरून ते साबुदाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होईल। आता त्याच्यानंतर इथे मी अर्धा वाटी जाडसर असा शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे, तो देखील या साबुदाण्यामध्ये व्यवस्थित असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे मी एक छोटी वाटी दही घेतलेला आहे। दह्यामुळे हे जे थालीपीठ किंवा धपाटे आहेत ते आपल्याला व्यवस्थित थापता येतील। तर इथे दही टाकूनसुद्धा जर साबुदाणा तसाच कोरडा फडफडीत राहिला असेल आणि थालीपीठ थापता येत नसतील तर त्याच्यामध्ये अजून दही टाकायचं आणि आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा असं सैलसर पातळ करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे थालीपीठ आहेत ते व्यवस्थित थापता येतील। तर थालीपीठ इथे थापण्यासाठी मी काय केलेलं आहे, एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे थालीपीठ व्यवस्थित असं हाताने थापून घ्यायचं आहे। तर इथे दहीचा वापर केल्यामुळे थालीपीठ जबरदस्त टेस्टी होतात आणि आपल्याला सहजासहजी ते व्यवस्थित असे थापता येतात। तर आता हे जे थालीपीठ आहे ते थापून झालेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी गॅसवर तवा देखील गरम करून घेतलेला आहे। तर तवा हा जो आहे त्याला थोडंसं तेल लावते आणि हे जे थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे ते मी आता गॅसवर टाकून दोन्ही साईडने अगदी खरपूस असं हे थालीपीठ भाजून घेते। तर हे जे थालीपीठ आहे ते दोन्ही साईडने व्यवस्थित भाजण्यासाठी ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि 1/2 मिनिट बारीक आचेवर हे थालीपीठ भाजून घेते। तर आता 1 मिनिटं झालेलं आहे, आता हे झाकण काढते आणि हे जे थालीपीठ आहे त्याला पलटी मारून दुसऱ्या साईडने देखील व्यवस्थित खरपूस असे हे थालीपीठ भाजून घेते। आ हा हा, काय मस्त खरपूस खमंग असा वास सुटलेला आहे आणि आपलं हे जे थालीपीठ आहे ते दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर अशाच पद्धतीने इथे मी काही थालीपीठे करून घेतलेली आहेत। हे जे थालीपीठ आहे ते तुम्ही गरमागरम दहीसोबत खाऊ शकता, खूप छान टेस्टी असे हे थालीपीठ लागतात आणि त्याच्यासोबत 2-3 तळलेल्या हिरव्या मिरच्या, आ हा हा काय मस्त बेत होतो। तर अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट लिहून नक्की कळवा। तर अशा पद्धतीने आषाढी स्पेशल आजची ही रेसिपी इथेच पूर्ण झालेली आहे। पुन्हा भेटूयात आपण अशाच छान छान रेसिपीजमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।